नमस्कार मित्र हो, महाराष्ट्राची ओळख ह्या घटकाचा अभ्यास करत असताना आपण यापूर्वी महाराष्ट्राच्या भौगोलिक पार्श्वभूमीचा अभ्यास केला. आज आपण महाराष्ट्राची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. भारताच्या कोणत्याही प्रांतापेक्षा महाराष्ट्राने आपलं सामाजिक आणि सांस्कृतिक वेगळंपण जपलेलं आपल्या लक्षात येतं. महाराष्ट्राची सामाजिक पार्श्वभूमी समजून घेत असताना प्राचीन कालखंड विचारात घेणं महत्त्वाचं ठरतं. महाराष्ट्राला प्राचीन कालखंडांमध्ये संतांची मोठी परंपरा लाभलेली आपल्या लक्षात येते. या संतांनीच महाराष्ट्रातील जनतेला त्याग, सेवा, बंधुभाव, विश्वबंधुत्व अशी शिकवण दिली. यामध्ये संत नामदेव असतील, संत एकनाथ असतील यांनी आपले अभंग, ओव्या आणि भारुडे यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचं कार्य केलं. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेच्या उत्थानासाठी भावार्थ दीपिका, ज्याला ज्ञानेश्वरी असं म्हटलं जातं, तो वयाच्या 16व्या वर्षी हा ग्रंथ लिहिला आणि आजही महाराष्ट्रातील जनता या ग्रंथाचा अध्ययन करून मोठ्या प्रमाणावर ज्ञान मिळवत असताना आपल्याला दिसतं. त्यानंतर संत मुक्ताबाई असतील, संत जनाबाई असतील किंवा संत तुकाराम असतील यांनी कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये दया, क्षमा, शांती असा उद्देश देण्याचं कार्य त्या काळात केलं. रामदास स्वामींनी दासबोध ह्या ग्रंथाच्या माध्यमातून जनतेमध्ये जागृतीचं कार्य केलं. मित्रो, या संतांच्या परंपरेप्रमाणेच नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 1674 छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्य आणि स्वधर्म रक्षणाचं मोलाचं उपदेश त्यांनी शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेसाठी समाज निर्मितीची पायाभरणीचं काम, बीजारोपण करण्याचं काम या लोक महाराजांनी केलेलं आपल्याला लक्षात येतं. महाराष्ट्रातील सामाजिक पार्श्वभूमीचा अध्ययन करत असताना तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये असलेल्या समस्यांचा अभ्यास देखील महत्त्वाचा ठरतं. भारतातील समाजव्यवस्था जशी ही चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारलेली होती, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातील समाजव्यवस्था देखील स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेवर आधारित असलेली आपल्याला दिसते. चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे काय? तर चातुर्वर्ण म्हणजे चार वर्ण. यामध्ये पहिला वर्ण होता ब्राह्मण, ज्यांच्याकडे धार्मिक कर्मकांड असेल किंवा ज्ञानार्जन असेल एवढं कार्य यांच्याकडे असायचं. दुसरा वर्ण होता क्षत्रिय, याच्यामध्ये ज्यांना शासक, प्रशासक किंवा लढवय्ये असं म्हटलं जायचं, हा गट क्षत्रिय या गटामध्ये येत होता, वर्णामध्ये येत होता. त्यानंतर वैश्य, यामध्ये कारागीर असतील, शेतकरी असतील, व्यापारी असतील अशा वर्गाचा, कामकरी वर्गाचा समावेश होता. तर उर्वरित या तिघही वर्णांना सेवा देणारा शेवटचा वर्ण तो म्हणजे शूद्र, हा सेवा देणारा वर्ग होता. त्यामुळे शूद्र वर्ण हा चौथ्या प्रकारचा वर्ण असलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्रातील समाजव्यवस्था ही या चारही वर्णांमध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये विभागली गेलेली आपल्या लक्षात येते. त्या आणि महाराष्ट्रातील कनिष्ठ म्हणून ब्राह्मणीय वर्ग असल्यामुळे ब्राह्मणांकडे त्या काळातील शासन व्यवस्था असेल किंवा प्रशासनातील सहभाग असेल, न्यायदानाची प्रक्रिया असेल अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचं कार्य ब्राह्मण वर्गाकडे केंद्रित झालेलं होतं. मात्र समाजातील इतर वर्ग या सगळ्याच प्रगतीपासून दुरावलेला आपल्या लक्षात येतं. त्यामुळे महाराष्ट्रातील समाजव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि उर्वरित समाज फक्त परंपरागत व्यवसायामध्ये गुंतलेला आपल्या लक्षात येतो. यासोबतच महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा होत्या, अज्ञान होतं, दारिद्र्य होतं. महाराष्ट्रातील सामाजिक सामाजिक समस्यांमध्येच महिलांच्या समस्या देखील मोठ्या प्रमाणात होत्या. पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रियांना दुय्यम दर्जाचं स्थान देण्यात आलेलं होतं. समाजामध्ये बालविवाहाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. म्हणजे 8 वर्षाच्या आतील मुलीचा विवाह करण्याचं प्रमाण समाजात मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर जरट विवाह पद्धत, म्हणजे एखाद्या मुलीचा विवाह 60 वर्षाच्या व्यक्तीशी करणं, अशा पद्धतीचं विवाहाची पद्धत देखील त्या काळात अस्तित्वात होती. परिणामी समाजामध्ये विधवांचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात होतं. विधवा विवाहाला बंदी असल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या समाजामध्ये निर्माण होत होत्या. यासोबतच समाजामध्ये स्त्रीला केशवपण किंवा सती जाणं अशा समस्यांना देखील सामोरं जावं लागत होतं. एखाद्या स्त्रीचा पती जर मयत झाला तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या चितेवर त्या स्त्रीला जिवंतपणी आपला देह त्याग करावा लागत होता, त्याला सती जाणं असं संबोधण्यात येत होतं. अशा अनिष्ट रूढी आणि परंपरा त्या काळात समाजामध्ये अस्तित्वात होत्या. मित्रांनो, समाजाला गती देण्यासाठी त्या काळात
ब्रिटिशांचं आगमन हा घटक देखील महत्त्वाचा आणि मोलाचा ठरलेला आपल्याला लक्षात येईल. समाज व्यवस्थेला जी चौकट दिली ती ब्रिटिशांच्या आगमनानंतर आपल्या महाराष्ट्राला निर्माण झालेली आपल्याला दिसते. ब्रिटिश भारतात आल्यानंतर पाश्चिमात्य शिक्षणाचं ज्ञान भारतीय जनतेला होऊ लागलं. त्यांच्यातील वेगवेगळे भौतिक प्रगतीचं ज्ञान असेल किंवा त्यांच्यातील आचार आणि विचार असेल याचं ज्ञान महाराष्ट्रातील जनतेला होऊ लागलं. महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्थेवर भर द्यायला सुरुवात केली आणि शिक्षण व्यवस्थेवर भर देत असताना महाराष्ट्रातील तरुणांचा वर्ग ज्यावेळेला शिक्षण व्यवस्थेच्या प्रणालीमध्ये प्रत्यक्ष जाऊ लागला त्यावेळेला त्यांनी पाश्चात्यांच्या संस्कृतीचं अध्ययन केलं. पाश्चात्य संस्कृतीचं अध्ययन करत असताना तेथील भौतिक प्रगती असेल, उदारमतवाद असेल, स्वातंत्र्य असेल, मानवतावाद असेल अशा वेगवेगळ्या गुणांचा अभ्यास केल्यानंतर त्या दृष्टिकोनातून त्यांनी तत्कालीन महाराष्ट्रातील समाज व्यवस्थेकडे बघायला सुरुवात केली आणि त्या चिकित्सक विचारांमुळे महाराष्ट्रातील समाजाला वेगळी दिशा देण्यासाठी ते प्रेरित झाले. बुद्धिप्रामाण्यवादापेक्षा ग्रंथप्रामाण्यवाद आणि बुद्धशब्द प्रामाण्यवादाला त्या काळात महत्त्व होतं. त्यामुळे ही विचारप्रणाली बदल करण्यासाठी अशा तरुणांचा वर्ग प्रत्यक्ष कार्याला लागलेला आपल्या लक्षात येईल. आपल्या विचार लेखन आणि कृतीद्वारे समाजामध्ये बदल घडवून आणण्यासाठी या समाज सुधारकांनी मोलाचं योगदान त्या काळात केलेलं आपल्या लक्षात येईल. यामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1822 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचं कार्य केलं. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचं कार्य केलं. 1832 दर्पण हे मराठी भाषेतील पहिलं साप्ताहिक त्यांनी सुरू केलं आणि ह्या साप्ताहिकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेमध्ये जागृतीचं कार्य त्यांनी केलेलं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर ज्यांनी मराठी भाषेच्या निर्मितीमध्ये मोलाचं योगदान दिलं, मराठी भाषेचं व्याकरण नावाचा ग्रंथ लिहिला, त्यामुळेच त्यांना मराठी भाषेचं पाणिनी असं संबोधलं जातं, यांनी देखील मोलाचं योगदान या काळात दिलेलं आपल्या लक्षात येतं. त्यांनी मानवधर्म सभेची स्थापना सुरत या ठिकाणी केली तर परमहंस सभेची स्थापना मुंबई या ठिकाणी केली आणि या माध्यमातून जातीभेदाचा निर्मूलनाचं कार्य त्यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख ज्यांना म्हटलं जातं, त्यांनी बहुपत्नीत्व असेल, हुंडा पद्धती असेल किंवा बालविवाह पद्धती असेल अशा प्रथांवर त्यांनी त्या काळात मोठ्या प्रमाणात टीका केली आणि समाज सुधारणेसाठी बुद्धिप्रामाण्यवादावर त्यांनी भर दिलेला लक्षात येतो. यानंतर डॉक्टर भाऊ दाजी लाड ज्यांनी नाना शंकर शेठ यांच्या माध्यमातून 23 ऑगस्ट 1852 बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली आणि विधवांच्या पुनर्विवाहाचा प्रचार आणि प्रसाराचं कार्य त्यांनी त्या माध्यमातून केलेलं आपल्या लक्षात येतं. त्यानंतर विष्णूशास्त्री पंडित असतील यांनी 1865 विधवा पुनर्विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना करून विधवांच्या पुनर्विवाहासाठी मोठं पाठबळ दिलेलं आपल्या लक्षात येतं. याच कालखंडामध्ये भारतामध्ये राजाराम मोहन राय यांनी बंगाल या प्रांतामध्ये सामाजिक प्रबोधनाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू केलेली होती. सती प्रथेला त्यांनी विरोध करून 1839 लॉर्ड विल्यम बेटिंग यांना सतीबंदीचा कायदा करण्यामध्ये भाग पाडलेलं होतं. त्यासाठी त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. या समाजाच्या माध्यमातून त्यांनी धर्मशुद्धीकरणाची चळवळ सुरू केलेली होती. या विचारातून प्रेरित होऊन महाराष्ट्रातील स्वामी दयानंद सरस्वती यांनी देखील आर्य समाजाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी धर्मशुद्धीकरणाची चळवळ सुरू केली. मूर्तीपूजा त्याज्य असेल किंवा जातीव्यवस्था वर त्यांनी टीका करायला सुरुवात केली आणि त्या संदर्भात मोठ्या पद्धतीने बदल करण्यास सुरुवात केलेली आपल्या लक्षात येते. मित्रहो, हे सर्व समाजसुधारक जी होती ती पहिल्या फळीतील असल्यामुळे यांना आद्य समाजसुधारक असं म्हणतात. यांनी महाराष्ट्राच्या समाज निर्मितीमध्ये मोलाचं योगदान दिलं आणि महाराष्ट्राच्या सामाजिक चौकटीच्या निर्मितीमध्ये एक बीजारोपण केलेलं आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने महाराष्ट्राच्या सामाजिक पार्श्वभूमीमध्ये आद्य समाजसुधारकांचं योगदान मोलाचं ठरतं. धन्यवाद.